पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्यांनी तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आता सध्या आपण आहोत खारघर या ठिकाणी। मला कित्येक कमेंट आला होता की सर तुम्ही राहता कुठे, तर मित्रांनो मी नवी मुंबई या ठिकाणी राहतो आणि माझं गाव सोलापूर आहे। तर सांगण्याचा उद्देश एवढा होता की व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एक कारण होतं की विद्यार्थी म्हणले होते की सर तुम्ही राहता कुठे आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा। तर मित्रांनो जास्त काही पर्सनल माहिती सांगणार नाही, फक्त एवढं बघा इथे मी एक आमचे व्यक्ती आहे त्या बघा इथे क्वारंटाईन त्यांना केलेलं होतं। तर त्यांना म्हणजे थोडं कामानिमित्त मी आलं होतं, ते ग्रामविकास भवन आहे नवी मुंबईचं। नवी मुंबईमध्ये ज्या लोकांना शंका आहे की ह्यांना कोरोना असू शकतो त्या लोकांना इथे क्वारंटाईन करण्यात येतं। तर बघा हे आपलं खारघर या ठिकाणी आहे, इथे भरपूर पिक्चरचे शूटिंग बिटिंग वगैरे होत असते मित्रांनो, खारघर नवी मुंबई। आणि जर तुम्ही नवी मुंबईचा कोणी फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुमचं जे काही 1600 असतं ते खारघर या ठिकाणी होतं। तुम्हाला मी आता ते दाखवण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या ठिकाणी तुमचं फिजिकल होतं। तर मित्रांनो बघा हे येतं जवळजवळ नवी मुंबईमध्ये 450-550 लोक कोरोनाबाधित आहेत हे तुम्हाला देखील माहिती आहे, तर बघू शकता तुम्ही। आणि इथून जर तुम्ही सरळ गेला इथे मित्रांनो नवी मुंबई तळोजा जेल असतं, जे काय जेल पोलीस आहे, जेल पोलीसमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल मित्रांनो, थोडं एका स्टँडवर आहे बघा, जर तुम्ही नवी मुंबई जेलला फॉर्म भरला असेल तर इथेच पाठीमागे एक जेल आहे तळोजा, त्या तळोजा जेलची भरती देखील आणि नवी मुंबई पोलीसची भरती देखील इथेच होते। इथे या साईडला एक सेंटर पार्क आहे, ह्या बिल्डिंगच्या थोडं त्या साईडला सेंटर पार्क आहे, त्या सेंटर पार्कला 1600 ट्रॅक आहे, ते ट्रॅक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आता आपण त्या ट्रॅकवर जाऊया। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हा 1600 ट्रॅक आहे, पूर्ण लांबपर्यंत नाही आपण भरपूर लांब आहे। तर मित्रांनो बघा हे गुरुद्वार आहे, तुम्ही बघू शकता झूम करून दाखवतो, हे बघा हे गुरुद्वार आहे। जे काही पोलीस भरतीचे नवी मुंबई पोलीसमध्ये जे लोक फॉर्म भरतात त्या लोकांना राहण्याची सोय बघा मित्रांनो, इथे गुरुद्वारचे जे काय असतील कर्मचारी ते लोक त्यांना इथे राहण्याची सुविधा करतात। आणि किंवा फुटपाथ बघू शकता तुम्ही, फुटपाथ इथेच पुढे ह्या साईडला 1600 एंड होतो, आपण एंडिंग पॉईंटला आहे, स्टार्टिंग पॉईंटला नाही आहे। मी खारघर याच ठिकाणीच राहतो, माझी बिल्डिंग त्या साईडला आहे, तर इथे एंडिंग पॉईंट आहे, त्या एंडिंग पॉईंटच्या बाजूला तंबू असतात मित्रांनो। आणि हे फुटपाथ दिसतं, या फुटपाथवर देखील काही लोक झोपतात आणि काही लोक या मंदिरामध्ये झोपतात, म्हणजे जे काय गुरुद्वार आहे पंजाबी लोकांचं तिथे झोपत असतात। इथे मित्रांनो आंघोळीची सोय देखील मुलांना केली जाते, अत्यंत प्रकारे सेवा केली जाते, ते देखील मोफत सकाळचा नाश्ता जेवण वगैरे सर्व यांच्याकडून दिलं जातं। तर अत्यंत चांगल्या प्रकारे हे देखील आपल्याला मदत करतात। आणि त्याचप्रकारे आपण बघूया तळोजा पोलीस जेल पोलीस, नवी मुंबई जेल पोलीस आहे। आता नवी मुंबई जेल पोलीस म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, बघा तळोजा जेल आहे, हे बघा इथून एक रस्ता आहे आणि एक इथून एक रस्ता आहे, बघा इथून असं जायचं आणि ह्या साईडला आत गेलं, हे बघा आता एक बस आलेली आहे, हे बघा सॉरी एक टेम्पो आला आहे, बघा हे काय असेल ते डंपर इथून चाललं आहे। इथून मित्रांनो फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर तळोजा जेल आहे। तर जे काय नवी मुंबईचे जे काही तळोजा जेलमध्ये ज्यांनी फॉर्म भरला असेल ते भरती झाल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर खारघर नवी मुंबई या ठिकाणी इथे तळोजा जेल आहे तळोजाला, तिथे त्यांना पोस्टिंग त्यांची होते। म्हणजे नवी मुंबईचं एकमात्र जेल आहे, तिथे आरोपींची ने आण रोजच्यारोज चालू असते मित्रांनो। अलिबागवरून येतात, मुंबईवरून येतात, विविध ठिकाणापासून तिथं जेलमध्ये येत असतात। आतमधला व्हिडिओ देखील तुम्हाला सांगितला असता, कारण माझे मित्र देखील आतमध्ये काम करतात, आता मी जाऊन केलं असतं, पण मित्रांनो आतल्या गोष्टी बाहेर सांगणं हे भरपूर चुकीचं आहे, कारण खात्यातल्या काही गोष्टी असतात, भरपूर काही गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण त्या गोष्टी गुप्त असलेल्याच बऱ्या, जर सांगितलं तर माझ्यावर देखील कारवाई होऊ शकते, त्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला सांग नाही आहे। तर तुम्हाला आता मी 1600 जो काही पॉईंट आहे तो तुम्हाला तर बघा मित्रांनो आता आपण सध्या आलेलो आहे, हे बघा ही रेष आहे, तुम्हाला रेष दिसत असेल थोड्याफार प्रमाणामध्ये थोडी पुसट आहे, बघा मित्रांनो 1600 लिहिलं आहे, इथे फिनिश लिहिलं आहे, म्हणजे ही फिनिश लाईन आहे। आणि बघा या साईडला मित्रांनो तंबू लावलेले असतात, जे काही आपले पोलीस अधिकारी थांबा एक मिनटं,
हे बघा, हे सर्व इथे तंबू लावलेले असतात मित्रांनो, आणि ह्या तंबूच्या बाजूला पाण्याची सोय केलेली असते, इथे ॲम्ब्युलन्स असते, डॉक्टर असते, इथे रशी लावलेली असते मित्रांनो, त्या रशीनुसार आपल्याला पोलीस भरतीच्या ज्या काही सोहळ्या असतेच्या इव्हेंटमध्ये घेत असतात. तर इथे तंबू लावलेला असतो, जे काही अधिकारी असतात, आणि फुटपाथ, या फुटपाथवर सगळा पूर्ण मित्रांनो त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांची झोपण्यासाठी रांग केलेली असते. मच्छर असतात, भरपूर विकट परिस्थिती असते. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं त्या तिकडे गुरुद्वारा आहे, तर आता मित्रांनो थोडं रात्रीचे 6-6:30 वाजलेत, त्यामुळे थोडं अंधार तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, त्या गुरुद्वारमध्ये कॅपॅसिटी असते मित्रांनो, आपले कितीतरी विद्यार्थी येतात, पण तिथे काय मित्रांनो मर्यादा असते, बेड वगैरे काय मर्यादा असते, त्यामुळे सर्वांनाच घेत नाही. जेवढी त्यांची कॅपॅसिटी, जेवढ्या लोकांचं ते करू शकतात तेवढ्या लोकांना ते घेतात, पण बाकीचे विद्यार्थी मित्रांनो इथेच झोपलेले असतात. त्याचप्रकारे तुम्हाला निरंकारी महाराज माहिती असेल, तर बघा मित्रांनो हे जे काय मैदान आहे, हे बघा, ह्या मैदानामध्ये देखील काही विद्यार्थी आपले रात्र दिवसभर काढत असतात. आणि त्याआधी मित्रांनो SRPFचं एकदा देखील इथे ग्राउंड झालेलं होतं, आता सध्या इथे होत नाही, नवी मुंबई त्यांच्या कॅम्पामध्ये होतं, पण फार जुनी गोष्ट आहे. इथे 5 किलोमीटर होत होतं मित्रांनो, भरपूर मोठा राऊंड आहे 5 किलोमीटरचा, तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल, मोठमोठ्या बिल्डिंग आहे. तर इथे देखील 1600 हे फिनिश लाईन आहे, तुम्हाला आता प्रयत्न करतो. तर मित्रांनो आता मी गाडी चालू करतो आणि मोबाईल थोडा मी आता हे करतो, तुम्ही समजून घ्या की थोडं आता मी वॉईस म्यूट करतो आणि आपण पुढे जाऊया. ती एंडिंग पॉईंट होती, आता आपण पुढे पुढे चाललो आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पूर्ण 1600 आहे, तुम्हाला जर गाडीच्या आवाजामुळे जर ऐकायला भेटत नसेल तर आपण थोडा व्हिडिओ बंद करूया आणि पुढे गेल्यावर सांगूया. तर मित्रांनो, मागे पोलिसांची गाडी आली होती, त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला, कारण मोबाईल हातामध्ये होता आणि ते चुकीचं आहे, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण आपण देखील नियमांचं पालन पाळलं पाहिजे, कारण आपण देखील त्या खात्यामध्ये काम करतो आहे. तर बघा हा जो सर्कल आहे, बघा या सर्कलला तुम्हाला वळसा घालून जायचं आहे, बघा ह्या साईडून तुम्हाला त्या साईडला जायचं आहे. तर इथून एक आपली सुरुवात होते, पलीकडच्या रस्त्यातून मित्रांनो आपल्याला जायचं आहे, पण तो रॉंग वे, त्यामुळे मी तुम्हाला ह्या साईडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा. तर बघा मित्रांनो, हे सर्व बघा, ही मोठी बिल्डिंग दिसते मित्रांनो तुम्हाला, या मोठ्या बिल्डिंगच्या खाली 1600ची स्टार्ट पॉईंट आहे. आणि बघा इथे तुम्हाला बिल्डिंग दिसत असतील, भरपूर लांब साईडला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा बघा इथे स्टार्ट पॉईंट आहे, थोडंसं दिसत असेल तुम्हाला पुसट पुसट, हे स्टार्ट पॉईंट आहे. ह्या स्टार्ट पॉईंटपासून तुम्हाला सरळ, एक मिनटं, हा बघा, सरळ 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 तिथे जायचं आहे. आणि आता आपण जो सर्कल बघितला होता मित्रांनो, तो ब्रिज तुम्हाला दिसतोय, बघा हा ब्रिज आहे, हा मेट्रोचा ब्रिज आहे. त्या मेट्रोच्या ब्रिजच्या खालून तुम्हाला जायचं आहे, तिथे पुढे 800 मीटरची लाईन आखली आहे, ते मुलींसाठी. आणि मुलींचं मैदानी देखील इथेच होतं, 1600 मीटर. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक सर्कल होता, बघा तुम्हाला आता मी मागे दाखवला होता, त्या सर्कलला वळसा घालून पुढे अजून पुढे तुम्हाला पळायचं आहे. तर पुढचा 500 मीटर अंतर आहे आणि इथून त्या सर्कलपर्यंत तो 1100 मीटर अंतर आहे. तर मित्रांनो हे बघा इथून स्टार्ट आहे. आणि त्याचबरोबर इथे जेव्हा तुमचं 1600 होतं मित्रांनो, इथून बघा इथे सर्व विद्यार्थी बसलेले असतात आणि इथे सगळं बाथरूम वगैरे सगळी सोय केलेली असते. इथून जेव्हा विद्यार्थी सगळे बसून टप्प्याटप्प्याने सोडले जातात, जे काय चेस्ट नंबर चिप लावून काय असेल, इथे मित्रांनो चिप नसते नवी मुंबईला, नवी मुंबईला रशी असते. इथून सरळ जायचं आहे, पळायचं आहे, तिथे पोचल्यानंतर तुम्हाला रशीद्वारे लावतील काय असेल ते आणि तुम्हाला मार्क देतील. मार्क दिल्यानंतर पोलिसांची मित्रांनो व्हॅन असते, हे बघा ही बिल्डिंग आहे, त्यांची व्हॅन असते मित्रांनो, त्या व्हॅनमध्ये तुम्हाला बसवणार. आणि इथून मित्रांनो भरपूर मोठा रस्ता आहे, त्या साईडला कामोठे नावाचा एक रोड आहे मित्रांनो, त्या साईडला मित्रांनो कामोठेचा एक रोडपाली एरिया आहे, रोडपाली मुख्यालय नवी मुंबई. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे बाकीचे तुमचे इव्हेंट होत असतात, म्हणजे 5 मिनटाच्या अंतरावर आहे, जास्त काही लांब नाही आहे. तर जर कोणी नवी मुंबईमध्ये आला तर नक्की मला SMS करा, नक्की तुम्हाला मी नक्की भेटेल. तर मित्रांनो बघा, थोडा अंधार झाला आहे, थोडा मी व्हिडिओ पण उशिरा बनवला, थोडा लवकर बनवायला हवा होता. हा बघा मेट्रोचा ब्रिज आहे, हाच ब्रिज आपण आता बघितला होता थोड्या वेळापूर्वी, जे काय 1600चं तुम्हाला सांगितलं होतं, हाच आहे ब्रिज मित्रांनो. बघा हाच ब्रिज पूर्ण तिथपर्यंत मेट्रोच्या ब्रिजपर्यंत गेला आहे. आणि ह्या बिल्डिंग तुम्ही बघू शकता, नवी मुंबईमध्ये राहतो मी, आणि ह्या बिल्डिंगच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये मी राहतो सध्या. तर पुढे देखील तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर कोणाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर फक्त 30 रुपये ऑनलाईन टेस्टची फी आहे. जर कोणाला लावायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतो, त्या नंबरवर मला फक्त सांगा की सर मला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची आहे. पुढील काय माहिती असेल मी तुम्हाला नक्की सांगेल. फक्त व्हॉट्सअपवर कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअपवर आहे मित्रांनो. व्हिडिओ
कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमचे मनापासून धन्यवाद.